सत्ता धाग्याचं मी मागे सुद्धा आपल्यांना सांगितलं होतं की गाव आहे मामाचं कोणी नाही कामाचं. आज सत्ता आहे पण सत्तेमध्ये ज्या ठिकाणी मेन हिस्सेकारी बसलेले आहेत आणि त्यांना कल्याणपूर्वचा विकास करायचा नाही, त्याच्यामुळे कल्याणपूर्वच्या विकासाच्याबद्दल आपण जर बघितलं असेल तर 2018-19 जो माझा निधी आला होता 129 कोटी रुपयाचा निधी अडवला गेला होता. आपल्याला माहिती आहे कोणाकडे फायदे असतील कोणाकडे काय असेल, या अडचणी आहेतच आपल्याला माहिती आहेत. सत्ताधाऱ्यांचं जर मनात असतं तर आपण जर बघितलं तर राज्य शासनाचा निधी 25-15 निधी येतो, 25-15 निधी येतो, त्याच्यामध्ये अडचणी केल्या जातात. 30-54 निधी येतो, त्याच्यामध्ये अडचणी केल्या जातात. MSRDC याच्यामधून अडचणी निर्माण होतात, MMRDA याच्यातून अडचणी निर्माण होणार, अशा अनेक अडचणी निर्माण होतात. आणि आपण बघितलं असं या सर्व गोष्टींचा मी पाठपुरावा नेहमी करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजून फंड येणारच आहे. कोणी किती थांबवायचा प्रयत्न केला तरी फंड येईल आणि विकास तर होतच राहील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.